महाराष्ट्र दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज मैदानावर सोमवारी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, स्मिता वाणी, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शिट्टे, उपायुक्त कैलास गावडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, सहायक आयुक्त डॉ वैभव विधाते यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल, पालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन केलं, तसंच ध्वजाला मानवंदना दिली. तसंच महापालिका शिक्षकांनी राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत गायलं. पनवेल महापालिकेच्या 10 शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी महापालिका शिक्षक, शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.